नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मोदकाचा एक प्रकार बघणार आहोत। ओरिओ बिस्किट्स जे मिळतात मार्केट मध्ये त्यापासून आपण आज मोदक तयार करणार आहोत। यापूर्वीही आपण अनेक प्रकारचे मोदक पाहिलेले आहेत। उकडीचे मोदक पाहिले आहेत, तळणीचे मोदक दोन प्रकारचे म्हणजे ओल्या नारळाचे आणि सुक्या खोबऱ्याचे असेही पाहिले आहेत। इंस्टंट तीन प्रकारचे मोदक मी तुम्हाला दाखवले आहेत, शिवाय पंचखाद्याचे मोदकही आपण केलेले आहेत। आज आपण ओरिओ बिस्किट पासून कसे मोदक करायचे ते बघणार आहोत। त्याचा विशेष म्हणजे काय आहे की त्यासाठी आपल्याला गॅसची अजिबात गरज नाहीये, त्यामुळे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने हे मोदक करू शकतात। करायला सोपे, दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम असे हे मोदक आहेत। आता वेळ घालवूया नको, आता आपण पहिल्यांदा साहित्य बघून घेऊया पटकन आणि लगेचच कृती करूया। आज आपण ओरिओ बिस्किट पासून मोदक करणार आहोत, त्यामुळे पहिल्यांदा मी इथे दोन मोठे ओरिओ बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी जे स्टफिंग घालणार आहे त्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट, बाजारामध्ये ही पावडर मिळते एक खोबऱ्याची, तर ती मी घेतलेली आहे 2 टेबलस्पून। ड्रायफ्रुट्सची पावडर केलेली आहे, पिस्ता, बदाम आणि काजू याची ही पावडर आहे। साजूक तूप आहे 1 टेबलस्पून घेतलेलं। 1 टेबलस्पून दुधाची पावडर आहे, कोणतीही दुधाची पावडर तुम्ही घेऊ शकता। आणि हे आहे चेरी, चेरीचे मी बारीक बारीक तुकडे करून आज स्टफिंग मध्ये घालणार आहे। तर आता लगेचच आपण कृती करायला घेऊया। पुडा कट करते आणि बिस्किट आपण काढून घेऊया। हे बिस्किट आहे, त्याच्यामधलं आपल्याला क्रीम बाजूला करायचं आहे। क्रीम असं सुरीनी अगदी आरामात निघतं बाजूला, ते आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये गोळा करूया। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बिस्किटांचं क्रीम बाजूला काढून घ्यायचं आहे। बघू शकता किती इझिली निघतं आहे क्रीम। त्याच्या जार मध्ये बिस्किटाचे तुकडे करून आपण घालूया, आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे। मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। बघू शकता किती छान पावडर झालेली आहे। मिक्सर मध्ये आपण क्रीम बाजूला करून बिस्किटाचे तुकडे करून आपण ही पावडर केलेली आहे। आता या पावडरचा आपल्याला गोळा डो बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप आहे, आपलं हे घट्ट तूप आहे, पातळ करून घातलं तरी हरकत नाहीये। 1 चमचाभर तूप घालूया आणि या चमच्याने मोठा चमचा आहे। 1 टेबलस्पून आधी दूध घालून बघूया, कमी वाटलं तर नंतर परत घालूया। आता हे मिळून मळून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। दूध अजून लागणार आहे आपल्याला, परत 1 चमचाभर दूध घालते, अजून 1 चमचाभर घालते, टोटल 3 चमचे दूध आपण घातलेलं आहे। आता गोळा बनवून घेऊया। हा बघा, याचा आपण गोळा करून घेतलेला आहे। त्याच्यात आपण 1 चमचा साजूक तूप आणि 3 चमचे दूध असं घातलेलं आहे। एक मोठा ओरिओचा पुडा आपण त्यासाठी वापरला आहे, त्याच्यामध्ये 13 बिस्किट होती। आपण आता क्रीम बाजूला करून घेतलेलं आहे, त्याचा वापर करून आतमध्ये घालण्याचं स्टफिंग तयार करून घेऊया। हे क्रीम ते आपण मऊ करून घेऊया, मऊच आहे ते, पण एक जीव करून घेऊया। दुधाची पावडर घालूया 1 चमचा भरून। डेसिकेटेड कोकोनट तेही घालूया, त्याची चव स्टफिंगला छान येते। 2 चमचे भरून घातलेले आहे। आता ते मळून घेते, थोडस आपण हे ड्रायफ्रूट पावडरही घालूया त्यात।
आपण एक तूप घेतलेलं आहे ते एक अर्धा चमचा घालूया आणि थोडंस एक चमचाभर दूध घालूया। स्टफिंग साठीचा घोळ आपण तयार करून घेतलेला आहे। यात आपण जास्तीची वेगळी साखर घातलेली नाहीये, तो क्रीमचा गोडपणा जो आहे तेवढा मोदकाला बासतो। आपण हे आत घालण्यासाठीचं स्टफिंग जे केलं आहे त्याच्यामध्ये काय काय ड्रायफ्रुट्स पावडर आहे, दुधाची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि थोडस साजूक तूप, एक चमचाभर दूध, असं करून आपण हा गोळा तयार केलेला आहे। तर आता मी काय करणार आहे, आतमध्ये घालण्यासाठी या गोळ्याचे असे छोटे छोटे लांबड गोल करून घेणार आहे, गोल करून घेणार हातावर, त्याला मध्ये खड्डा करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण चेरी घेतली होती त्याचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत, कारण आपला मोदक छोटा आहे त्याला ती अख्खी चेरी बरोबर होणार नाही। आणि आता सगळ्या बाजूनी हे पांढरं जे स्टफिंग आहे आपलं ते मी बंद करणार आहे आणि नंतर आपण मोदकाच्या आतमध्ये ते स्टफिंग घालणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे स्टफिंग मोदकामध्ये भरणार आहोत। हा आपला मोदकाचा साचा आहे, त्याला मी सगळ्या बाजूनी आतमधून तूप लावून घेते म्हणजे आपल्याला तो मोदक पटकन निघेल साच्यातून। तूप लावून घेतलंय, आता आपल्याला हा साचा असा बंद करायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला ते मटेरियल घालायचं आहे। लांबड गोळी करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये आत घालणार आहोत आणि प्रेस करून सगळं त्याच्या बाजूच्या असं भिंतीला कव्हर करून घेणार आहोत। मध्ये आपल्याला स्टफिंग घालायचंय त्यामुळे आपल्याला तिथे खड्डा तयार करायचा आहे। स्टफिंगची गोळी मी तुम्हाला दाखवलीच, पांढऱ्या स्टफिंगच्या मध्ये चेरी बारीक चिरून चेरीचे तुकडे घातलेले आहेत, ती आपण गोळी आता ह्याच्यामध्ये घालूया आणि थोडस हे वरती परत चॉकलेटचा जो गोळा केलेला आहे आपण बिस्किटाचा बाजूचा तो ह्याच्यामध्ये लावून टाकायचा। अशाच पद्धतीने या तिन्ही ह्याच्यामध्ये आपण मोदक करून घेऊया। आतमध्ये सगळ्या बाजूनी भिंतीला पूर्ण छान कोटिंग चॉकलेटी कलरचं व्हायला पाहिजे आणि मध्ये आपलं स्टफिंग पांढऱ्या कलरचं आहे। चारही मोदक आपण करून घेतलेले आहेत, आता आपण साच्यामधून ते बाहेर काढून घेऊ आणि नंतर पुढचे मोदक करून घेऊ। वाव, मस्त बघू शकता। आता ते काढताना खालच्या बाजूने असं बोटाने अल्लत काढायचं म्हणजे व्यवस्थित तो मोदक निघतो। बघा किती सुंदर आकार झालेला आहे, सुबक सुंदर, आणि आतमध्ये घातलेलं आपलं जे स्टफिंग आहे त्याच्यामुळे चवही अतिशय सुंदर। अशा पद्धतीने आपण पुढचे पण मोदक करून घेऊया। मस्त, हे पुढचे चार पण मोदक आपले करून तयार झाले, तेही आपण साच्यातन काढून घेऊया। मस्त सगळे काढून ताटलीत ठेवते। सुंदर, गणपती बाप्पा मोरया।
आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण इथे ओरिओचे मोदक केलेले आहे। ओरिओचे बिस्किट्स लहान मुलांना खूपच आवडतात, कारण काय, त्यामध्ये क्रीम असतं। क्रीमी टेस्टी हेल्दी अशी ओरिओचे बिस्किट्स आणि त्यापासून आपण आज केलेले हे मोदक हे अतिशय अप्रतिम झालेले आहेत। आता आपण गणपती बाप्पांना याचा नैवेद्य दाखवूया। मोठ्या ओरिओच्या बिस्किटच्या पुड्यामध्ये आपले 12 मोदक झालेले आहेत। 11 मोदक आपण नैवेद्यासाठी ठेवले, कारण गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात। आणि जो 12वा मोदक झाला होता तो मी इथे कट करून ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसेल आतमधलं पांढरं केलेलं आपलं स्टफिंग, ड्रायफ्रूट, नंतर खोबऱ्याचा केस, डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर, आणि आपण त्या बिस्किट मधला जे क्रीम बाजूला केलं होतं ते असं आपण स्टफिंग केलंय आणि त्याच्यावर लाल रंगाच्या चेरीचे तुकडे घातलेले आहेत त्यामध्ये। अशा पद्धतीने आज आपले ओरिओच्या बिस्किटाचे मोदक करून तयार झालेले आहेत। बाप्पांना नेहमीच वेगवेगळे मोदक मिळतच असतात, आज आपण ओरिओच्या मोदकाचा नैवेद्य त्यांना दाखवत आहोत। तुम्हाला माझा ओरिओच्या मोदकाचा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।